नमस्कार, अस्सलाम वालेकुम, आदाब। मैं हूं यूसुफ अली, आप देख रहे हैं सेफ न्यूज लाइव। आइए नजर डालते हैं आज की खास खबर पर। दोस्तों, आज विश्व दिव्यांग दिवस है, वर्ल्ड डिसेबिलिटी डे, जिसे दुनिया भर में विश्व अपंग दिवस भी कहा जाता है, लेकिन हम भारतीय जिसे दिव्यांग दिवस कहते हैं। आज दिव्यांग दिवस के उपलक्ष्य में वसई विरार महानगर पालिका अंतर्गत वसई विरार महानगर पालिका कार्यालय के मुख्यालय के चौथे माले पर सभागृह में इन दिव्यांगों के पुनर्वसन के लिए एक कार्यक्रम आयोजित किया गया, जिसमें वसई विरार महानगर पालिका और दिव्यांग पुनर्वसन विभाग की ओर से संयुक्त रूप से इन दिव्यांग लोगों को इनकी अपनी जीविका जीने के लिए कुछ साधन, जिसमें ट्राइसिकल, व्हीलचेयर, स्वर्ण यंत्र, जो कान में सुनने तेज आवाज का जो यंत्र जिसे बोला जाता है हिंदी में स्वर्ण यंत्र, इस तरह के कई उपकरण बांटे गए। इस कार्यक्रम में वसई विरार महानगर पालिका आयुक्त के साथ में पालघर जिले के सांसद राजेंद्र गावित भी मौजूद थे, और साथ ही साथ दिव्यांग विभाग, दिव्यांग पुनर्वसन विभाग के लोग अधिकारी थे, और यहां के नगर सेवक, माजी नगर सेवक और पदाधिकारी मौजूद थे। इस कार्यक्रम में कई दिव्यांग आए, जिनको इन सब साहित्य का वाटप किया गया, आप स्क्रीन में तस्वीरों में देख सकते हैं। और इस पूरे कार्यक्रम के दौरान, कार्यक्रम को महानगर पालिका आयुक्त ने संबोधित किया, पालघर जिला सांसद राजेंद्र गावित ने संबोधित किया, उनका भी संक्षेप में संबोधन आप सुनेंगे आगे वीडियो में। साथ ही साथ इस कार्यक्रम को लेकर वसई विरार महानगर पालिका में कार्यक्रम के डिपार्टमेंटल हेड डॉक्टर किशोर गवस, उनसे जब पूरी जानकारी ली गई तो उन्होंने क्या कुछ कहा, वो सुनिए आप आगे वीडियो में। अभी के लिए इतना ही, नमस्कार। सर सांगा, आज दिव्यांग दिनानिमित्त महानगर पालिकेने काय कार्यक्रम राबवले आणि किती लाभार्थ्यांना काय साहित्य वाटप केलं? आज जागतिक दिव्यांग दिन आहे, दिनांक 3 डिसेंबर। याचं औचित्य साधून वसई विरार शहर महानगरपालिका आणि आपल्या बोळींचं जे अपंग पुनर्वसन केंद्र आहे यांच्या संयुक्त विद्यमाने आज आम्ही इथे दिव्यांगांना साहित्य वाटपाचा कार्यक्रम, अतिशय स्तुत्य कार्यक्रम केला होता। त्याच्याबद्दल थोडक्यात मी माहिती देतो। वसई विरार शहर महानगरपालिका ही एकमेव महानगरपालिका आहे जी दिव्यांगजनांना त्यांच्या दिव्यांगत्वाच्या पर्सेंटेजनुसार साधारणपणे ₹1,000 ते ₹1,00,000 अनुदान देतं, ज्याचं दिव्यांगत्वाचं पर्सेंटेज हे 40% किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे, up to 100%। त्या पर्सेंटेजच्या अनुसार त्यांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी अनुदान देणारी ही वसई विरार शहर महानगरपालिका ही निश्चितच उजवी आहे, आणि याची दखल माननीय शासन स्तरावर, मंत्रालय स्तरावर देखील घेण्यात आलेली आहे। तसे इतर महानगरपालिकांनी देखील वसई विरार महानगरपालिका जे उपक्रम राबवते त्याप्रमाणे उपक्रम दिव्यांग असतील, बालके असतील, महिला असतील यांच्यासाठी राबवावे असे आढावा बैठकीत त्यांनी आवाहन केले होते, हे मी निश्चितपणे सांगू शकतो। क्षेत्रामध्ये रजिस्टर्ड दिव्यांग किती आहे आणि असे किती दिव्यांग आहे ज्यांचं अजून पण रजिस्ट्रेशन झालेलं नाही? वसई विरार महानगरपालिकेमध्ये आजच्या मितीला सुमारे 4,500 दिव्यांग आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत। त्याच्यासाठी ह्या विशेष योजना आपण दिव्यांग कल्याण विभागामार्फत राबवतो। त्यासाठी आपण अपंग पुनर्वसन केंद्र जी आहे बोळींला त्याची देखील मदत घेतो। आज सुमारे आजच्या कार्यक्रमात आम्ही 170 दिव्यांगजन आहेत, ज्याच्यात कर्णबधिर असतील, ज्यांना व्हीलचेअर्स लागणार असतील, मूकबधिर असतील, या सर्वांना आम्ही आज प्रातिनिधिक स्वरूपात साहित्यांचं वाटप केलेलं आहे। आजच्या कार्यक्रमामध्ये कोणकोण सहभागी झाले होते? आजच्या या कार्यक्रमासाठी महानगरपालिकेचे सर्व माजी नगरसेवक, सभापती तसेच खासदार श्री राजेंद्र गावित साहेब आणि आयुक्त साहेब उपस्थित होते। त्यांनी स्वतः उपस्थित राहून त्या दिव्यांगजनांना साहित्य वाटप केलं आणि त्यांचा उत्साह वाढवला। हा जो दिव्यांगजनाचा साहित्य वाटपाचा कार्यक्रम झाला, त्यास विनंतीस मान देऊन आपल्या जिल्ह्याचे खासदार माननीय श्री गावित साहेब हे उपस्थित राहिले आणि त्यांनी
स्वतःहून ह्या दिव्यांगजनांना साहित्य वाटप जागेवर जाऊन केलं आणि त्यांचं विशेष अभिनंदन केलं, त्यांना प्रोत्साहित केलं, याबद्दल मी खासदार गावित साहेब यांचे आभार मानतो. सर, काय आव्हान आपल्या महानगरपालिकातर्फे या दिव्यांगजनांना करण्यात येणार का पुढे पुढील कालावधीमध्ये, यांच्या पुनर्वसन अजूनही चांगल्यारीत्या पद्धतीने कसा होईल? नुकतंच शासनाने दिव्यांग मंत्रालयाची घोषणा केलेली आहे, त्याच अनुषंगाने वसईविरा महानगरपालिका स्तरावर देखील या दिव्यांगजनांसाठी किंवा त्यांच्या पुनर्वसनासाठी काही विशेष योजना राबवण्यात येतील का, याचा निश्चितच आम्ही विचार करू आणि भविष्यात त्याच्यासाठी आम्ही त्या योजना राबवू. मी जास्त वेळ घेणार नाही, फक्त मी तुम्हाला शुभेच्छा यासाठी देतो की ह्या आज दिव्यांगांच्या साधू या ठिकाणी हा सुंदर आणि अप्रतिम अशा प्रकारचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. दिव्यांग म्हटला की त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजामध्ये एक वेगळ्या प्रकारचा असतो, परंतु हा एक उपेक्षित घटक म्हटला तरी चालेल. आणि म्हणून या उपेक्षित घटकाकडे जो उपेक्षित जो वर्ग जो आहे, मग या ठिकाणी दिव्यांग असेल किंवा या ठिकाणी आपण अपंग असतील, अत्यंत मागासलेले असतील, जे प्रिमिटिव्ह ज्या कम्युनिटी असतील, आणि म्हणून या कम्युनिटीकडे आपण जेव्हा त्या ठिकाणी त्यांना मदत करतो तेव्हा कृपा करून त्यांना या ठिकाणी उपकार केल्याचं असं आव्हान म्हणजे त्यांना आम्ही मदत करतो आहोत अशाच आव्हानं आणता या ठिकाणी एक सामाजिक बांधिलकी म्हणून एक माणुसकीच्या दृष्टिकोनातून ही माझी जबाबदारी आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण जर मदत केली तर मला वाटतं की या ठिकाणी जगामध्ये आपल्याकडे कितीही पैसा असला, किती संपत्ती असली, परंतु त्या संपत्ती आणि पैशांपेक्षा तुम्ही एखादं जर सामाजिक दायित्व म्हणून त्या ठिकाणी काम केलं, या भागामध्ये एक आधुनिक अशा प्रकारचं जे सध्या हॉस्पिटल असतं आणि आमच्या एक खासदार म्हणून या ठिकाणी आम्ही सुद्धा आमच्या परीने जे जे शक्य असेल ते करण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करतो. तर या ठिकाणी हॉस्पिटल सारखं एखादं मोठं जर समजा आधुनिक स्वरूपाचं असं त्या ठिकाणी एक वैद्यकीय एखादं हॉस्पिटल आपण उभं केलं तर ते उभं केल्यानंतर लोकांना मिळणारा त्याचा जो लाभ आहे, तर त्याच्या लोकांना जो लाभ आहे त्यांना मिळणारा जो त्यांना मिळणारा समाधान आहे त्याच्यासारखं दुसरं समाधान. आणि म्हणून जीवनामध्ये आपण कितीही मोठे झालो काहीतरी झालो तरी एक या ठिकाणी एक आपलं कर्तव्य आपण विसरता कामा नये. मला सांगताना खरं म्हणजे एक अभिमान वाटतो की साहेब आपण या ठिकाणी वसई विरार महानगरपालिका क्षेत्रामध्ये अनेक अडचणी आहेत, परंतु या अडचणीवरती टप्प्याटप्प्याने या ठिकाणी महापालिकाच्या माध्यमातून अनेक चांगले उपक्रम या ठिकाणी आपण राबवण्याचा प्रयत्न करत आहोत. लवकरच वसईकरांसाठी सुद्धा आपण एक आपण 2 वर्षापूर्वी साहेब आपण पासपोर्ट कार्यालय या ठिकाणी नव्हतं, कारण लोकांना मालवण किंवा ठाणा किंवा या ठिकाणी सेल्वासला किंवा दीव दमनला जावं लागत. तर आपण त्याच या ठिकाणी हे जे आपलं पासपोर्ट कार्यालय आहे ते पासपोर्ट कार्यालयाचे इथल्या काही संघटना असतील सगळ्यांनी प्रयत्न केला, परंतु खासदार म्हणून माझी सुद्धा नैतिक जबाबदारी होती की त्या ठिकाणी माझे एक प्रयत्नाने त्या ठिकाणी आपण लवकरच या ठिकाणी या पोस्ट आपले सॉरी पासपोर्ट कार्यालयाचं आपण लवकरच या आठवड्याभरामध्ये त्या ठिकाणी आपण त्याचं उद्घाटन करतो आहोत आणि वसईकरांना त्या ठिकाणी आपण तो देण्याचा तो आपण प्रयत्न करतो. दिव्यांगाच्या बाबतीमध्ये मी खरोखरच ही जी बालकती आहे जे शिक्षक असतील किंवा जे कर्मचारी असतील त्यांची जे काही काळजी घेतात आपल्या मुलांपेक्षा सुद्धा, कारण ह्या ठिकाणी ही जी मुलं जी आहे यांना सांभाळणं खूप कठीण आहे, कारण आपण आपल्या मुलाला सुद्धा आपण व्यवस्थित सांभाळू शकत नाही, परंतु या प्रतिकूल परिस्थितीमध्ये या ठिकाणी जे शिक्षक वर्ग या ठिकाणी जो सांभाळतो आहे असतो आहे खरोखरच त्यांना मी मनापासून धन्यवाद देईन की आपण आपल्या मुलापेक्षा त्यांच्यावर जास्त प्रेम करतात. आणि म्हणून एक सामाजिक एक सोशल आस्पेक्ट म्हणून एक सामाजिक आशय ठेवून या ठिकाणी आपण काम करतात आणि निश्चितच खासदार म्हणून तुम्ही दिव्यांग शाळेसाठी जर तुम्ही मला वाटतं माझ्याकडे
तर माझ्या पालघरमध्ये दिव्यांग आहे, 600 कुटुंब आहे. 600 पैकी जवळजवळ म्हणजे एक साधारण 2 ते 2500 अशा प्रकारचे अपंग आहे, बहिरे आहेत, त्यांना दिसत नाही, चालता येत नाही. अशांसाठी दरवर्षी साहेब मी दिवाळीचा फराळ म्हणून किमान आपण 8 ते 10 लाख रुपये त्यांना खर्च करतो. दरवर्षी त्यांना एक फराळाच्या माध्यमातून, कारण माझी सुद्धा एक सामाजिक बांधिलकी आहे, माझ्या कुटुंबापर्यंत साहेब मी दिवाळी कधीच साजरा करत नाही, मी त्या अपंगांबरोबर करतो. आणि हा इथला कार्यक्रम संपल्यानंतर त्या ठिकाणी जे आपलं अंध आहे, अपंग आहे, त्यांचे या ठिकाणी सामुदायिक विवाह आता माहीमला सुरू आहे. सभा कार्यक्रम संपल्यानंतर मी लगेच त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाला जाईल आणि महाराष्ट्रातले जे दिव्यांग आहे, अंध आहे, त्यांच्यासाठी लग्नासाठी जे मंगळसूत्र वगैरे असतं ते संपूर्ण देण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करतो, कारण एक पवित्र काम आहे. आणि अशा माणसाने जर मदत केली तर मला वाटतं परमेश्वर सुद्धा तुमच्या पाठीशी राहील. जास्त वेळ न घेता मी एवढं सांगेन, हमारे चैनल सेफ न्यूज लाइव पे अपने व्यापार एवं सेवा से संबंधित विज्ञापन हेतु मोबाइल नंबर 7385952786 अथवा 7738267786 पर संपर्क करें.